हा मी हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीने या ठिकाणी एका प्रमुख गोष्टीच्या बाबतीमध्ये जे सध्या 3 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये ज्या एका पुस्तकावरून वादंग घडलेला आहे, आज पे शिवाजी नरेंद्र मोदी असं काहीतरी पुस्तक भगवान गोयल यांनी जे काढलं, त्या पुस्तकावरून अनेक वादंग निर्माण झाले. काही शिवसेनेपासून काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले, कॉम्रेड, समाजवादी सर्वांनीच मोठा उहापोह केला. त्याबद्दल माझं काही एक म्हणणं नाही, परंतु या विषयामध्ये छत्रपतींच्या नावाने एकेरी शब्द वापरला म्हणून संजय राऊतांपासून तर सगळेच जोड धरायला लागले. पण त्याही पुस्तकापेक्षा भयानक पुस्तक या ठिकाणी आहे, दगलबाज शिवाजी. दगलबाज शिवाजी हे पुस्तक कुणी छापलेलं आहे, याचे संपादक कोण आहेत, संजय राऊतांचे मानत असतील तर त्यांचे पंजोबा, म्हणजे प्रबोधनकार ठाकरे, उद्धव ठाकरेंचे वडील. ते काही हिंदुत्ववादी नव्हते, ते कॉम्रेड विचाराचेच होते. आणि दुसरं पुस्तक होतं एक कॉम्रेड गोविंद पानसरेंचं, शिवाजी कोण होता. मग हे पुस्तकं यांच्या वाचनात आले नाहीत का? या पुस्तकांच्या लेखकांचं काय करायचं? काही एक मोठा प्रश्न. आणि म्हणून कुणी एखाद्याने लिहिल्या गेलं असेल तर त्याचा सारांश घेतला पाहिजे, काही मर्म बघितलं. आणि भगवान श्रीकृष्णाने असं म्हटलेलं आहे, यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भवती भूभारत, जेव्हा जेव्हा या देशावर धर्मावर अवतळा येईल तेव्हा तेव्हा मी अवतार घेईल. अर्जुनाने अवतार घेतला, अनेकांनी अवतार घेतले, बुद्धाने अवतार घेतला, पाऊस बुद्धाने घेतला, बौद्धाने घेतला, अनेकांनी अवतार घेतला. त्याप्रमाणे मीही असं म्हणतो की या देशामध्ये धर्माधिष्ठित राज्य करण्यासाठी छत्रपती शिवाजी राजेंनंतर अहिल्याबाई होळकर आणि अहिल्याबाई होळकरांच्याच पावलावर पाऊल ठेवून धर्माधिष्ठित राज्य म्हणतो. कुणाच्याही धर्माची अवहेलना करणार नाही, पण माझ्या धर्माचा अपमान नाही असा एकमेव राजा या युगामध्ये असेल. म्हणून या पुस्तकांचे विचार तर आहेत, पण जे बाळासाहेब थोरात काँग्रेसचे आता अध्यक्ष आहेत, मंत्री आहेत, त्यांच्या गावामध्ये छत्रपती शिवाजी बीडी, शिवाजी बीडी, छत्रपती संभाजी बीडी आणि फोटो टाकून संगमनेरमध्ये बीडीचा कारखाना होता, तुमच्या डोळ्यात काय मांजरीचं गेलं का? शिवसेनेवाल्यांना एवढं जर छत्रपतींची जर कळकळा असेल तर या देशामध्ये शिवजयंतीमध्ये फूट पाडणारे शिवसेना. युतीच्या काळामध्ये मराठा आंदोलकांनी मागणी केली संभाजी ब्रिगेडने, तारखे मोबाईल खाली गेल्या 20 फेब्रुवारी, नाहीतर तोपर्यंत अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी म्हणजे अक्षय द्वितीयेला लोकमान्य टिळकांनी दिलेली ती शिवजयंती तेव्हापासून साजरी केलेली स्वराज्याच्या निर्मितीसाठी, ती शिवजयंती देशभर साजरी केल्या जायची, यांनी त्याच्यात फूट पाडली आणि 19 फेब्रुवारीची. मग तुम्ही सत्तेत असताना 19 फेब्रुवारी का घेत नाही? परत तुम्ही होळीच्या दुसऱ्या दिवशी का ठेवता? महाअपमान नाही छत्रपतींचा? अनेक गोष्टी आहेत. आणि संजय राऊत जे सांगतो असेल हिंमत संजय राऊतची, तर त्याने या संपादकांचे विचार याचा विचार. हे कॉम्रेडच होते, ठाकरे घराणे कॉम्रेड घराणे आहे, हे हिंदुत्ववादी नाही. हे सखा पाटलांना दाबण्यासाठी, मुंबईतल्या सखा पाटलांना त्यांचं वर्चस्व दाबण्यासाठी कैलासवासी वसंतदादा पाटलांनी उभं केलेलं आहे बाहुलं. हे खरं शिवसैनिक नव्हते. आणि म्हणून
बाळासाहेब ठाकरेंनी तो पण घेतला, पण आत्ताचा त्यांच्या पोटी दाखवून दिलं की आम्ही हिंदुत्ववादी नाही. आणि त्यात उद्धव साहेबांना माझं सांगणं आहे की दगलबाज हे मुखपृष्ठावर जर असेल तर याच्यातून 1927 पासून अनेक वेळा याच्यावर काय काय घडलेलं आहे आपण जरा भारता मागचा इतिहास होता. एवढीच या ठिकाणी विनंती करतो. मला मी भगवान गोयलांचंही मान्य करत नाही, पुस्तक काढू नये विचार आहे माझा. आणि म्हणून या दोन्ही तिन्ही गोष्टींचा संभाजी बीडी शिवाजी बीडी या धुळे शहरामध्ये एका मराठा पत्रकार दैनिक मतदार जगतराव सोनवणे यांनी त्यांच्या वृत्तपत्रावर छत्रपतींचं चित्र टाकलं होतं. त्यावेळेस कैलासवासी केशरावदादा पाटील, कैलासवासी मराठा समाजाचे नेते दादासाहेब आपले